अपमान मत करना नारियों, इनके बल पर जग चलता है। अपमान मत करना नारियों, इनके बल पर जग चलता है। पुरुष जन्म लेकर तो इन्हीं के गोद पलता है, इन्हीं के गोद पलता है। नमस्कार मित्रांनो, मी सुहाना दिलीप धोटे, वर्ग 5वीची विद्यार्थिनी, तुमच्या समोर विषय मांडत आहे, आजची स्त्री आत्मनिर्भर आहे की नाही, या विषयावर मी असमत बाजूने बोलणार आहे। मित्रांनो, आपण बघितला आता बातम्या आणि वृत्तपत्रांमध्ये स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार, घरगुती हिंसाचार अशी कित्येक उदाहरणे आपल्याला दररोज बघायला मिळत आहे। एकीकडे आपण स्त्रिया स्वातंत्र्याची आणि मुक्तीची गोडवे गातो, तर दुसरीकडे अजूनही काही स्त्रिया पारतंत्र्यात बंदिस्त आहेत। त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरीही संपूर्ण स्त्री पूर्ण जीवन पूर्णपणे स्वातंत्र्य नाही, ही चिंतनीय व खेळाची बाब आहे। खरे बघायला गेल्यास संपूर्ण स्त्री ही प्रत्येकच रूपाने शक्तिशाली आहे, स्वावलंबी आहे, परंतु तिच्यावर अजूनही गंसळलेल्या रुंडीचा इतका दबाव आहे की ती स्वतःला हवे तशी मन मोकळेपणाने जगायलाच घाबरते। एखादी गोष्ट तिने तिला हवी तशी केल्यास तिला आपण चुकलो तर नाही ना अशी शंका वाटायला लागते। या सगळ्या गोष्टींनी ती मानसिकरित्या तर खचूनच जाते, परंतु बालपणानंतर बेंडअप झालेल्या शरीरामुळे व त्यावरून सतत ऐकायला मिळणाऱ्या टोमण्यांमुळे ती आतून पोखरते आणि आत्मविश्वास गमावते। बऱ्याच जबाबदाऱ्या आणि कामे ती स्वतःवर ओढवून घेत असते याचा अनेक वेळा अनुभव येतो। शेवटी एवढंच, आताच माझी मैत्रीण येऊन सांगून गेली की आजची स्त्री कशा प्रकारे आत्मनिर्भर आहे, पण या गोष्टीवर मी ठामपणे असहमत आहे। कारण काही दिवसा अगोदर एक स्त्री एकटी रस्त्यावरून जाताना तिला जिवंत जाळले गेले। मग तुम्ही सांगा कशी ही स्त्री आत्मनिर्भर असेल? म्हणून माझं असं म्हणणं आहे की अजूनही आजची स्त्री आत्मनिर्भर नाही आहे। आणि शेवटी एवढंच म्हणते की ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांच्या स्नेहाचा वाटा आहे। म्हणूनच स्त्री शक्तीला माझा सलाम आहे, धन्यवाद।